पोता आहे क्या करेगा अरे पकडने के लिए पोता मांग हां दे तू म्हणो नंतर धर तरी दे ना एकदा पोता अरे बाद में देता बोलना पकड़ तू भी सही यार ओ वहां पे पोता है ना दे किसको नहीं नहीं आता नहीं भाई प्रोफेशनल पोता पाहिजे का प्रोफेशनल हां नंबर बात हो गया अरे वो पकड़ने वाले पोते पे डालने को ले पोता बोला बहुत बड़ा है स्कूल है हां देखो बोला रे कौन मारता है चलो गए ओ मत ओ इतने तक ना इधर ए यार मत ना यार क्या छोटे बच्चे रे पटक दिस ना पकड़ने वाला देखना पकड़ ए ओढ़ो ना दामा जरा वो अंकल बरो जाते थे इसको देख के कुछ अलग कर दे भैया डाल डालना नीचे गिरा तो ऊपर नहीं आएंगे वो चलाएंगे ऊपर संभल के जरा पैर इसको देख के बहुत अलग हो गया मंत्र भूख रहा होगा मंत्र मार रहा शॉट पोता ने भेटा नहीं तो है अरे पोता जिंगे ना बांध में रुकना पोता कुछ भरता रुक पोते में इसको कुछ भरी ते धरून आनंद पोता नंतर ते पोता जणला साडी भी गिरी पूरा टच हो गई ऐसे पूरे झकरी झकई नहीं आंटी ये जाए ना जो ऑरेंज वाला वो गिर गया था वो लेके जाओ क्या गिर गया उसको जान दो हाँ उसको जान दो ये साड़ी थोड़ा टच हो गया उसको ये भारी गिर था पूरा मुंह पे गिर गया था उसके पूरा मुंह पे फिर उन लोग ने निकल के रखे ना साइड में उन लोग ने निकल ये तो पूरा छक गया था उनपे लग गया ना धर तो दोन धरा एक धरू नका हाँ नहीं तो पण सोडायला लावून मी हाँ मनीष को बोला असतो काढा असतो छोटे गो ढकलने की बारी ढकलने की गंगो आहे नीचे जाऊ का गामळ बन खाली मी काय काय रे हां वरती येतो तुझे कर सर्टिफिकेट आहे का अन्ना ढकल तर त्यांनी म्हणून बोललं खाली जाऊ का एखाद्या दिवशी आपलं सर्टिफिकेट की गरज नाही पकडा उसको साडी मध्ये लपड झाला उसको पकड की तुमको लागत वही नहीं हसे आने मत दा शाना समझता क्या बोल रहा थी तुम थोड़ा फिर हटो उधर शाना समझ नहीं उसको या दादा काय ना करणार तुम्ही नाही जाणार तू या डायरेक्ट या वाडा आयला आहे तो देख ना काय करू पढाई करके काय करता नाही रे नहीं रे दादा भाई इनको क्या मंत्र रहता क्या है मंत्र इनको नहीं रहता हाँ जा रहे उनके बाद मिलने जा रहे हैं दादा भाई उनको हाँ उनको पक उसमें छोटा आएगा कपड़ा डाल के देता क्या बोल रहा घंटा मिलता वो उसको भैया जरा ट्राई कर रहे कपड़ा पकड़ने में इकडे येऊ नका फोन
अरे पोत घेऊ ना बाबा भैया मांगता क्या रोक तसलं काही नसतं पाटा आज तुम्ही जो पाहताय हे दोन्ही सुद्धा नर आहेत ज्यावेळेस त्यांचा मीटिंग पिरियड चालू होतो ना ओके त्यावेळेस ही नर जातीच्या सापांची फाईट असते आणि जी मादी असते ती कुठेतरी अडचणीमध्ये लपलेली असते आणि तिचा जो गंध आहे तो गंध सगळीकडे पसरलेला असतो ना त्याच्या ह्याच्यावरती हे फिरत असतात दोन्ही आणि मग त्यांच्यामध्ये ज्या फाईटमध्ये जो जिंकल तो त्या मादीसोबत मग मिलन करतो आणि त्यांचा मिलन जो असतो तो अडचणीमध्ये होतो त्यामुळे हा समज जो आहे तो चुकीचा आहे की हे दोन्ही नर नर आणि मादी म्हणून हे दोन्ही नरच आहे ते फाईट असते जातीच्या सापांची आता तुम्हाला दिसले यांना रक्त आले बघा दोघांना हे फाईट मध्ये रक्त येत साप कोणचे आहेत नाव काय हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे हा आताच्या ह्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये यांचा मीटिंग पिरियड असतो पण मीटिंग पिरियड पूर्वीची यांची जी फाईट असते म्हणजे जे वर्चस्व गाजवण्याचं चाललेलं असतं यांचं ध्वजवरती मग त्यातला जो जिंकेल तो त्या महादीसोबत मिलन करतो टाकून टाका पोतात पोतात बिनविषारी साप आहे दोन्ही पण हॅलो हॅलो फक्त आपल्याला जर असं कुठं काही आढळलं तर त्याला दगड मारण्याचा किंवा काठीने मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका बिनविषारी साप असल्यामुळं हे तुम्हाला काही करणार नाही फक्त ज्यावेळेस त्यांची फाईट संपेल त्यावेळेस त्यांचे ते परत दोघं मार्गस्थ लागून जातं पुढे आणि हे हा दिवस हे तुम्हाला कंटिन्यू असे एक 10-15 दिवस सुद्धा दिसू शकतात किंवा 5-10 दिवस सुद्धा कंटिन्यू दिसतात असे जे काही मोकळे प्लॉट असतील त्याच्यामध्ये हे फाईट करत असतात